मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुमची जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली असेल तर तुम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो त्यामध्ये सुरक्षा संचय असेल मुलांची शिष्यवृत्ती योजना असेल घरकुल योजना असेल किंवा इतर विमा योजना असतील या विविध योजनांचा लाभ या बांधकाम कामगारांना मिळत असतो मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांचे किंवा अनेक मित्रांचे फोन मला आलेत की आपल्या अर्जाचे तपशील ऑनलाईन कसे बघावेत मित्रांनो तुम्ही जर हा ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून तुमच्या बांधकाम नोंदणीचे तपशील बघू शकता ही प्रोसेस कशी असते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोलमजुरी केली जाते यामध्ये असे काही मजूर असतात की जे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतात मित्रांनो बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा इतर ठिकाणी काम करत असताना जर तुम्ही तुमची नोंदणी केली असेल तर याचे विविध लाभ तुम्हाला शासनाकडून मिळत असतात जर तुम्ही तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली नाही तर कदाचित तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता मित्रांनो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना एकूण बत्तीस योजनांचा लाभ दिला जातो या संदर्भातील डिटेल्स मध्ये माहिती या अगोदरच आपण दिलेली आहे बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करावी किंवा ऑफलाईन नोंदणी कशी करावी या संदर्भात देखील आपण व्हिडिओद्वारे आणि आर्टिकलद्वारे माहिती दिलेली आहे तरी देखील बऱ्याच शेतकरी बांधवांचा किंवा बऱ्याच कामगार बांधवांचा मला फोन आला होता की आम्ही अर्ज केलेला आहे परंतु आमच्या अर्जाची स्थिती कशी बघावी किंवा आम्ही जो अर्ज केलेला आहे तो सादर झाला आहे किंवा नाही त्या अर्जाचे पेमेंट झाले आहे किंवा नाही या संदर्भातील माहिती आपल्याला मोबाईल वर बघता येईल का तर नक्कीच ही माहिती काम, तुम्हाला तुमच्या मोबाईल वर बघता येते तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असेल तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून जो की रजिस्टर्ड असेल तो मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुमच्या बांधकाम कामगार नोंदणीचे ऑनलाईन तपशील बघू शकता हे तपशील तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील बघू शकता हे कसे बघायचे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो विविध शासकीय योजनांची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आमच्या डिजिटल डीजी युट्यूब चॅनल करा सोबत बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला कळू शकेल मित्रांनो ही माहिती बघणं अत्यंत सोपं आहे तुमचा मोबाईल उघडा या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करा त्यामध्ये गुगलच्या सर्च बारमध्ये इमारत कामगार मंडळ हा कीवर्ड टाका इमारत कामगार मंडळ हा कीवर्ड सर्च कराल त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची लिंक येईल एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश एम ए एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इन अशी लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसेल या लिंकवरती क्लिक करा जसे तुम्ही या लिंकवरती क्लिक कराल एम एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट आय एन म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही वेबसाईट ओपन झालेली आहे अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला मोबाईल वरती दिसेल दोन्हीकडे पद्धत सारखीच आहे या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा हा पर्याय शोधाचा आहे हा पर्याय सापडल्यानंतर यावरती क्लिक करा जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्हाला दोन बॉक्स दिसतील एक आहे आधार नंबर आणि दुसरा आहे करंटली यूज्ड मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जो रजिस्टर करताना मोबाईल नंबर वापरला होता तो नंबर तुम्हाला करंटली यूज्ड मोबाईल नंबरच्या चौकटीमध्ये टाकायचा आहे ही संपूर्ण माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर प्रोसिड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही या बटनावरती क्लिक कराल एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल तो ओ टी पी एंटर ओ टी पी या चौकटीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या निळ्या रंगाच्या बटनाला क्लिक करा किंवा टच करा जसे तुम्ही व्हॅलिडेट ओ टी पी या बटनाला टच कराल या ठिकाणी ऑटोमॅटिक लॉग इन झालेला असाल तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसेल डॉक्युमेंट्स रेसिडेन्शियल ॲड्रेस परमनंट ॲड्रेस फॅमिली डिटेल्स बँक डिटेल्स एम्प्लॉयर डिटेल्स एक एक करत तुम्ही या ठिकाणी माहिती जाणून घेऊ शकता जी माहिती हवी आहे त्या माहितीवरती त्या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे एक 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 करत तुम्ही ही संपूर्ण माहिती या ठिकाणी बघू शकता कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपरची माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता कंपनीचं नाव बघू शकता त्यांचा मोबाईल नंबर वर्क प्लेस टाईप ऑफ वर्क नेचर ऑफ वर्क आणि इतर माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याचप्रकारे नाईंटी डेज वर्क सर्टिफिकेट डिटेल्स बघायचं असेल तर या ठिकाणी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा या ठिकाणी जसे तुम्ही क्लिक कराल तर लेटेस्ट नाईन नव्वद दिवसाचं जे कामाचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी दिसेल त्याचप्रमाणे रिन्युअल डेटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसेल कोणकोणत्या योजनेसाठी तुम्ही क्लेम केलेला असेल तर त्या योजना देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात शेवटचा जो पॉईंट आहे पेमेंट डिटेल्स तर या ठिकाणी प्रिंट कॅश रिसिप्ट असं एक बटन आहे त्या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही त्या बटनावरती क्लिक कराल तर या अर्जासाठी तुम्ही जे पैसे भरलेले आहेत त्या संदर्भातील कॅश रिसिप्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी ही कॅश रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करू शकता कॉम्प्युटरवर जर बघत असाल तर लगेच प्रिंट करू शकता प्रिंट या बटनावरती क्लिक करा जर ही माहिती तुम्ही मोबाईलवर बघत असाल तर सेव्ह ॲज पी डी एफ करून ही पाहिल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर त्या संदर्भातील संपूर्ण पूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीनं तुमच्या मोबाईलवर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक शेअर आणि कमेंट्स करण्यास विसरू नका धन्यवाद